शिवराय शुभप्रभात शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आजची दुर्गभ्रमण ते आहे ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच असलेला किल्ला म्हणून ओळख असलेला माहुली किल्ला। माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं खोर हे गाव पश्चिमेच्या बाजूला जर आपण पाहिलं तर खोर गाव आहे आणि दुसरी देखील वाट आहे। खोरगावामध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी कार आमची पार्किंग केलेली आहे आणि इथून आमच्या ट्रेकला सुरुवात होते। आज माझ्यासोबत विलास आहे ज्याने अनेक ट्रेक माझ्यासोबत केले, त्यानंतर भाग्यश्री आहे तिनेसुद्धा अनेक ट्रेक माझ्यासोबत केलेले आहेत आणि आता सकाळचे जवळपास 9:15 वाजलेले आहेत। जून महिना जवळपास संपत आलेला आहे, अजूनही समाधानकारक पाऊस राज्यामध्ये पडलेला नाही आहे। खरं तर हा माहुली किल्ला पावसाळ्यामध्ये पाहणं म्हणजे एक वेगळा अनुभव असतो आणि तेवढाच एक धोकादायक देखील हा परिसर पावसाळ्यामध्ये समजला जातो। आणि आजच्या दुर्गभ्रमंती म्हणजे आज दमछाक करणारी दुर्गभ्रमंती आहे। विलासला सवय आहे परंतु भाग्यश्री बऱ्याच दिवसांनंतर, खरं तर आज ट्रेकला येत आहे त्यामुळं भाग्यश्रीला तास हा नक्की होणार आहे। आणि कारण माहुली किल्ला म्हणजे सर्वांना परिचित असेल, याला चालायला कमीत कमी किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचायला 3 तास तरी लागतात। सुन्याच्या गाण्याचे काही अवशेष या ठिकाणी आम्हाला दिसले। खोर गावातनं माहुली किल्ल्याचा ट्रेक आम्ही सुरू केलेला आहे आणि आत्ता जवळपास किल्ल्याच्या बऱ्यापैकी आलेलो आहे वरती आणि हे तटबंदी किंवा अवशेष आहेत। इथे चौतारा आहे, वास्तूचे अवशेष असू शकतात किंवा तटबंदीसुद्धा असू शकते। भरपूर वाट आहेत किल्ल्यावरती त्यामुळं अचूक वाट शोधणंसुद्धा थोडंसं कठीण आहे। माझ्या पाठीमागच्या बाजूला हा किल्लेदार वाडा आहे, या ठिकाणी ते दिलेलं आहे एका झाडावरती। किल्लेदार वाडा बघूया, वाड्याचे अवशेष बघूया। मोठा प्रशस्त असा परिसर असलेला किल्लेदार वाडा आहे। कोणा तरी विसरले, किल्लेदार वाड्याचा हा परिसर आहे आणि वाड्याचे अवशेष आहे। चौथा आहे, चौथरा आहे, मोठा परिसर हा किल्लेदार वाड्याचा आहे। आता फक्त अवशेष आहे, भिंती वगैरे पूर्ण ढासळलेले आहेत। माहुली किल्ल्यावरचा राजवाडा आहे, या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे। माहुलीच्या दक्षिणेला असलेला हा भंडारदुर्ग किंवा भंडारगड याला म्हटलं जातं आणि त्याकडे जाणारा हा शिड्यांचा मार्ग माहुली किल्ल्यावरून आपल्याला दिसतोय। मध्ये असलेली खोल अशी दरी आहे, त्या दरीत पार करून आपल्या शिड्यांच्या साह्याने या भंडारगड किंवा भंडारदुर्गावरती यावं लागतं। आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे त्यामुळं थोडंसं थांबून या किल्ल्यावरती आम्ही पोहोचलो। माहुली किल्ल्यासोबत असलेले आणखी 2 किल्ले म्हणजे पळसगड आणि भंडारगड भंडारदुर्ग। आणि आता आपण शिडीने वरती चढून त्या ठिकाणी भंडारदुर्ग या ठिकाणी आलो आहे। पुढे आपला कल्याण दरवाजा बघायचा आहे। भंडारदुर्गवरील खामटाकेपाशी आपण आल्यानंतर जर आपण दक्षिणेकडे पाहिलं लक्ष वेधून घेणारा वजीर सुळका आहे। भंडारगड भंडारदुर्गवरील असलेली
ही खाम टाकी आहे. थोडा विश्रांती करून कल्याण दरवाजाच्या दिशेने आम्ही मार्गस्थ झालो. दिशादर्शक फलक या ठिकाणी लावलेला आहे आणि या ठिकाणावरून खाली जाणारा मार्ग आपल्याला कल्याण दरवाजाकडे घेऊन जातो. आणि भंडारदुर्गवरील पाहण्यासारखं काय असेल चांगलं तर ते म्हणजे कल्याण दरवाजा आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कल्याण दरवाजा अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आहे, परंतु इतिहासामध्ये त्या काळामध्ये किल्ल्यावरती त्या कल्याण दरवाजाच्या मार्गे प्रवेश केला जायचा. या कल्याण दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गावरनं आपल्या लक्षात आलं असेल की कल्याण दरवाजा देखील तितकाच भीतीदायक आणि अडचणीच्या ठिकाणी आहे, त्यामुळे या ठिकाणी जात असताना सावधगिरी बाळगावी लागते. त्या काळामध्ये किल्ल्यावर येण्याच्या अनेक वाटा अनेक मार्ग होते, त्यातील कल्याण दरवाजा हा देखील एक मार्ग त्या काळात वापरला जायचा. आत्ता तो अडचणीच्या ठिकाणी आहे, थोडासा अवघड झालेला आहे, अतिशय कसरत करत आपल्याला खाली उतरावं लागतं. समोर दिसणारा कल्याण दरवाजा आहे, काही पायऱ्या खाली उतरून आपल्याला कल्याण दरवाजामध्ये जावं लागतं. आजही या पायऱ्या जशाच्या तशा एवढ्या शतकांनंतर देखील आपल्याला पाहायला मिळतात. वरची बाजू थोडीशी ढासळलेली आहे, परंतु आजही हा कल्याण दरवाजा मात्र शाबूत आहे. इथे दोर लावलेला आहे, इथे पायऱ्या वगैरे नाहीत, परंतु खाली मात्र या कातळात कोरलेल्या खोलवर अशा पायऱ्या आहेत. मार्ग अवघड आहे आणि हा आहे कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजाच्या बाजूला असलेला वास्तूचे वाड्याचे अवशेष आहेत, ते अजूनही खांबांचे जे दगड आहेत आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. माहुली डोंगर रांगेमध्ये असलेला हा माहुली किल्ला, पळसगड आणि भंडारगड असे हे त्रिकूट आहे. जवळपास 2785 फूट समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची आहे. आणि हा किल्ला कोणी बांधला, कोणी उभारणी केली मूळतः माहिती नाही आहे, परंतु 1485 नगरचा निजामशाहीचा संस्थापक अहमद यांनी हा किल्ला जिंकला होता, किंवा त्या वेळेस या किल्ल्यावरती त्याची सत्ता होती. त्यानंतर पुढे शहाजी महाराजांनी हा किल्ला भक्कम व बळकट असल्यामुळे शिवनेरीवरून राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराज जे बाल शिवाजी यांना 1635-36 दरम्यान या माहुली किल्ल्यावरती आणले होते. या किल्ल्याचा आश्रय शहाजी महाराजांनी घेतला होता. त्यानंतर पुढे 1658 छत्रपती शिवाजी महाराजांनी हे किल्ल्याचं त्रिकूट जिंकून घेतलं मुघलांकडून. त्यानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा मुघलांना हे किल्ले द्यावे लागले. त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले. त्यानंतर पुरंदरच्या तहानुसार हे पुन्हा किल्ल्याचं त्रिकूट मुघलांना द्यावं लागलं. असे अनेक वेळा मुघलांकडून किल्ले जिंकून घेतले व त्यांना पुन्हा परत द्यावे लागले किल्ले. हनुमान दरवाजाकडे जाणारा मार्ग आहे. माऊली किल्ल्याचा हा हनुमान दरवाजा आहे. माऊली किल्ल्याला अनेक वाट आहेत, गणेश दरवाजा असेल, महादरवाजा असेल, त्यानंतर कल्याण दरवाजा असेल आणि हा हनुमान दरवाजा. या ठिकाणी कातळामध्ये हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे, या ठिकाणी आता पूजा केलेली आहे. परंतु या ठिकाणी उतरण्यासाठी अवघड वाट आहे. या साखळी लावलेली आहे, त्यानंतर खाली एक शिडी देखील अलीकडच्या काळामध्ये बसवण्यात आलेली, त्यामुळं या वाटेने वरती येण्यासाठी थोडंसं सोयीस्कर झालेलं आहे. साखळीसुद्धा मजबूत आहे. त्यानंतर ही जी शिडी आहे, त्या शिडीमार्फत आपण या दरवाज्यातून वरती येऊ शकतो. आणखी एक खाली शिडी आहे, अशा दोन शिड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. चलो, ही तटबंदी आहे, काहीशी ढासळलेली आहे, परंतु अवशेष या ठिकाणी बघा,
पुढे देखील अनेक अवशेष आहेत. दारुगोळा व धान्य कोठाराकडे जाणारी या ठिकाणी पाटी लावलेली आहे. आपण बघूयात. दारुगोळा व धान्य कोठार या ठिकाणी आहेत. त्या अवशेष आहेत दारुगोळा आणि धान्य कोठाराचे. तोफांना जो दारुगोळा लागायचा, दारुगोळा साठवण्याचं कोठार किंवा जागा. माऊली किल्ल्यावरचं हे माऊलेश्वर मंदिर आहे. तीन भिंती अजूनही शाबूत आहेत. या ठिकाणी कोनाड्यामध्ये काही मूर्ती आहेत. उजव्या आणि डाव्या बाजू दोन्ही बाजूला कोनाड्यांमध्ये मूर्ती आहेत आणि समोर हे शिवलिंग आहे. माऊलेश्वर मंदिराच्या समोर जर आपण काही 50 मीटर अंतरावरती ह्या ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आहेत आणि मोठा असा परिसर त्या ऐतिहासिक वास्तूंचा आहे. अवशेष या ठिकाणी आहेत. आता मी जो उभा आहे तो एक चौतारा आहे. या ठिकाणी बघा पायरी आहे. जवळपास 4 फूट उंचीचा हा चौतारा आहे आणि हे ढासळलेलं त्याचं अवशेष किंवा चिरे आहेत. राजसदर आहे ही माऊली किल्ल्यावरती. यावरती राजसदर आहे माऊली किल्ल्याची. राजसदरे समोर असलेली तुळस आहे, तुळशी वृंदावन आहे. आणि आजही पण हा चौतारा राजसदरेचा आजही पण अनेक शतकांपासून आजही शाबूत आहे. पुरंदरच्या तळामध्ये माऊली किल्ला, नंतर पळसगड आणि भंडारगड हे त्रिकूट मोगलांना दिल्यानंतर मनोहरदास गौड हा मोगल सरदार या किल्ल्याचा कारभार पाहत होता. त्यांनी बऱ्यापैकी किल्ल्यावरती बांधकाम देखील केलं. त्यानंतर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी फेब्रुवारी 1670 त्या किल्ल्यावरती हल्ला केला, परंतु अयशस्वी ठरला. त्यामध्ये 1500 मावळे होते. त्यापैकी 1000 मावळे जवळपास 1000 मावळे मोगलांनी अक्षरशः कापून काढले. दणदणीत मराठ्यांचा पराभव झाला. त्यानंतर जून 1670 म्हणजे 4-5 महिन्यानंतर मोरोपंत पिगळे यांनी या माऊली किल्ल्याला 2 महिना वेढा दिला. व या 2 महिन्यांच्या वेढ्यानंतर हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला. असा हा किल्ल्याचा काहीसा इतिहास आहे. त्यानंतर हा किल्ला 1800 दरम्यान हा किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. असा हा किल्ल्याचा इतिहास आहे. महादाराजाकडे जात असताना हे पाण्याचं टाकं आहे. ही तटबंदी आहे आणि खालून वर येण्यासाठी या ठिकाणी शिडी देखील लावलेली आहे. लोखंडी शिडी तटबंदी बुरुज हा देखील बुरुज आहे. महादरवाजा माऊली किल्ल्याचा खूप सुंदर असा परिसर आहे. शिवलिंग आहे, महाराजांचं छोटंसं स्मारक आहे आणि या किल्ल्याचं मेन आयडेंटिफिकेशन आपण सर्व फोटोमध्ये जर बघत असाल ते म्हणजे महादरवाजा. आणि इथे पाण्याचं एक छोटंसं कुंड देखील आहे, टाके आहे. स्वच्छ पाणी पिण्यायोग्य. महादरवाजात हा पायरी मार्ग आहे.
आणि ह्या देवड्या आहेत, पारिकऱ्यांच्या ह्या देवड्या आहेत. या ठिकाणी देखील काही लोक मुक्कामासाठी येत असतात किंवा या ठिकाणी मुक्काम करतात. प्रशस्त असं देवड्या आहेत दोन्ही बाजूला. आणि हा आहे माहुली किल्ल्याचा महादरवाजा, महाप्रवेशद्वार. शरफ शरफ शिल्प असलेले एक दोन दगड आहेत. वरचा भाग तुटलेला आहे, परंतु बाजूचा भाग आपण पाहिला, महादरवाजाचा अजूनही छापू देत कमान त्याची तुटलेली आहे. वरचा जो भाग आहे छताचा तो तुटलेला आहे, परंतु आजही गोमुख पद्धतीचा हा महादरवाजा. आपण जर रायगडावरील महादरवाजा बघितला असेल गोमुख पद्धतीचा, त्याच पद्धतीत असलेला हा महादरवाजा आहे. गोमुख पद्धतीचा हा माऊली किल्ल्याचा महादरवाजा. ही बाजूला तटबंदी आहे, दूरवर अशी बांधून काढलेली तटबंदी आहे. उजव्या बाजूला सुद्धा ही बांधून काढलेली तटबंदी आहे. माहुली, भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणं तयार झालेलं आहे. मुद्दाम जाऊन पाहावं असं हे ठिकाण कोणत्याही निसर्गप्रेमी माणसाला अगदी निसर्ग सौंदर्याने इथल्या वेड लावून टाकतं. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर आणि त्यावर असलेला हा माहुली किल्ला. महादरवाजाच्या बाजूला असलेले शिवलिंग आहे आणि खूप छान असं पुरातन शिवलिंग आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटं एक स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं छोटंसं स्मारक महादरवाजाच्या बाजूला आहे. आणि ह्या महादरवाजाचं हा आपण बुरुजावरनं म्हणजे दरवाजाच्या वरच्या बुरुजावरनं काढलेला व्ह्यू आहे. पुरातन असं शिवलिंग आपल्याला या महादरवाजाच्या उजव्या बाजूला पाहायला मिळेल आणि शाळेग्रामातलं कदाचित ते शिवलिंग असावं. खूप प्रसन्न करणारं हे महादेवाचं शिवलिंग आहे. माऊली किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता गड उतरवणार आहोत. आत्ता वाजलेले जवळपास 6 वाजायला आलेत आणि 1.5-2 तास खाली पोचायला लागतील. खोर गावामध्ये आमची गाडी आम्ही पार्क केलेली आहे, त्यामुळे आत्ता आपली रजा घेतो आहे. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.